हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 मध्ये। महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम या विषयामध्ये विवाह नोंदणीचे प्रकार, विवाह नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, नोंदणी पद्धतीने विवाह कसा होतो, त्यासंबंधी सर्व प्रक्रिया, विवाह प्रमाणपत्र हा महत्त्वाचा दस्तावेज आहे का, ही सुद्धा माहिती या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे। तसेच विवाह नोंदणी आता अनिवार्य आहे का, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती। महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 कायद्याच्या चौकटीतून विचार केल्यास विवाहाची नोंदणी होत नाही तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही। प्रत्येकाच्या चालीरीतीनुसार अनेक विवाह होत असले तरी या विवाहांची प्रत्यक्ष नोंद होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, मात्र सध्या याबाबत जागरूकता वाढते आहे। महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 यानुसार ही नोंदणी करण्यात येते। शहरी भागात विवाह निबंध आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक ही नोंदणी करतात। विवाह नोंदणी सक्तीची करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे। ही नोंदणी करणे आवश्यक आहे पण अनिवार्य नाही, त्यामुळेच विवाह होऊनही नोंदणी न केलेली अनेक जोडपी आपल्याला पाहायला मिळतील। विवाह नोंदणीचे महत्त्व माहीत नसणे, नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणे आहेत जी नोंदणी न करण्यामागे असतात। जर वधू व वर हिंदू धर्माचे असतील तर तो विवाह हिंदू मॅरेज ॲक्ट या कायद्याअंतर्गत होतो। जर वधू व वर वेगवेगळ्या धर्माचे असतील तर त्यांचा विवाह हा स्पेशल मॅरेज ॲक्ट या कायद्याअंतर्गत होतो। आता विवाह नोंदणीचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया। ज्या ठिकाणी विवाह होईल किंवा आपण जिथे राहतो त्याच गावात ही नोंदणी करावी असे कोणतेही बंधन नाही। राज्यातील कोणत्याही भागात विवाह झाला तरी आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यास विवाह नोंदणी कोणत्याही कार्यालयात करता येते। फ्रेंड्स, ही माहिती आपण लक्षात ठेवा की ही जी नोंदणी होते कुठेही कोणत्याही कार्यालयात आपल्याला करता येते। ज्याप्रमाणे जन्म मृत्यूची नोंद केली जाते त्याचप्रमाणे शासकीय दप्तरी विवाहाची नोंद केली जाते। आता विवाहाच्या नोंदीचे साधारण दोन प्रकार आहेत। आता कोणते आहेत? पहिला, धार्मिक विधीनुसार विवाह करतो तो विवाह झाल्यानंतर सरकारी कार्यालयात त्या विवाहाची नोंद करणे। आणि दुसरा म्हणजे कोणता? तर बऱ्याचदा कोर्ट मॅरेज करण्यात येते, ती पद्धत म्हणजे विवाह करताना तो नोंदणी पद्धतीने करणे। अशा पद्धतीने विवाह केल्यास वेगळ्या विवाह नोंदणीची आवश्यकता नसते। आता विवाह नोंदणी प्रक्रिया कशी असते याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया। धार्मिक पद्धतीने विवाह झाल्यानंतर शहरी भागात क्षेत्रीय कार्यालयात तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयात ही नोंदणी करता येते। विवाह नोंदणी अधिनियम सन 1998 नुसार ही नोंदणी करण्यात येते। विवाह नोंदणी कार्यालयात गेल्यानंतर नोंदणी करण्यासाठीचा नमुना ड हा अर्ज भरावा। या अर्जाची किंमत 104 रुपये आहे, त्यावर 100 रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावावे। आता यावेळी वधू आणि वर हे विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष हजर असणे बंधनकारक आहे। तसेच सोबत 3 साक्षीदारही असणे आवश्यक आहे। वधूवर आणि 3 साक्षीदार यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर अर्जावर स्वाक्षरी करावी लागते। ज्या पुरोहित भटजी यांनी विवाह लावला त्यांची माहिती द्यावी लागते, तसेच त्यांची स्वाक्षरीही आवश्यक असते। मुस्लिम व्यक्तीच्या विवाहात काजी यांची माहिती व त्यांची स्वाक्षरी असावी। तसेच सोबत निकाहनाम्याची अटेस्टेड प्रत जोडावी। निकाहनामा जर उर्दू भाषेत असेल
तर त्याचे इंग्रजी किंवा मराठी भाषांतर करून त्यावर संबंधित काजी यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत अर्जाला जोडणे आवश्यक आहे. आता आवश्यक कागदपत्रे कोणती हा प्रश्न सर्वांना पडतो, तर आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया. वधू व वर यांचा रहिवासी पुरावा, जसे की उदाहरणार्थ रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती. आता वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला, उदाहरणार्थ शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती, आणि लग्नविधी प्रसंगीचा फोटो, लग्नविधी प्रसंगीचा फोटो सुद्धा आवश्यक आहे. लग्नाची पत्रिका आवश्यक आहे. लग्नाची पत्रिका नसल्यास ॲफिडेव्हिट द्यावे लागते. तसेच विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहिताची स्वाक्षरी आवश्यक असते. तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे, उदाहरणार्थ रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती. आता वर आणि वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकुमनाम्याची सत्यप्रत, वर वधू विधुर विधवा असल्यास संबंधित मृत व्यक्तीच्या मृत्यूचा मूळ दाखला सत्यप्रतीसह आवश्यक आहे. आता नोंदणी पद्धतीने विवाह कसा होतो? देवस्थानच्या ठिकाणी केले जाणारे प्रेमविवाह म्हणजेच कोर्ट मॅरेज असा अनेक जणांचा समज असतो, पण तसे नसते. तर कोणत्याही धार्मिक विधीशिवाय विवाह अधिकाऱ्यासमोर पती, पत्नी आणि तीन साक्षीदार यांच्या स्वाक्षरीने होणारा विवाह म्हणजे नोंदणी पद्धतीचा विवाह होय. आता या विवाहाची नोंदणी 1954 स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार केली जाते. या ऍक्ट नुसार विवाह केल्यावर वेगळ्या विवाह नोंदणीची गरज नसते. नोंदणी पद्धतीच्या विवाहासाठीही तीन साक्षीदार असणे आवश्यक आहे. आता प्रक्रिया कशी असते ते पाहूया आपण. प्रक्रिया नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची सोय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली असते. ज्या वधू आणि वर यांना नोंदणी पद्धतीने लग्न करायचे आहे त्यांनी विशिष्ट पद्धतीचा अर्ज विवाह अधिकाऱ्याला भरून द्यावा. त्यालाच नोटीस असेही म्हणतात. नोटीस दिल्यानंतर विवाह अधिकारी मॅरेज नोटीस बुकमध्ये त्याची नोंदणी करतो. नोटीस बुकमध्ये नोंदणी केल्यानंतर ती नोटीस विवाह अधिकाऱ्याला कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असते. आता विवाह करण्यासाठी अर्ज केलेल्या वधू आणि वर यांच्यापैकी कोणीही एकाचे नोटीस देण्याअगोदर त्या भागात किमान 30 दिवस वास्तव्य असणे आवश्यक असते. आता वधू वर यांनी ज्या ठिकाणी अर्ज केला आहे ते त्या भागांचे कायमचे रहिवासी नसतील तर तसे त्या नोटीसशी नमूद करून ते ज्या ठिकाणचे रहिवासी आहेत त्या ठिकाणच्या कार्यालयात देखील विवाह अधिकारी ती नोटीस लावू शकतात. आता नोटीस लावल्यानंतर जर कुणाला या विवाहाबद्दल आक्षेप असेल तर तो आक्षेप लेखी स्वरूपात 30 दिवसांच्या आत नोंदविणे आवश्यक असते. आता आक्षेप आल्यास काय करावे? तर आक्षेप आल्यास विवाह अधिकारी त्यांची तपासणी करतात. आक्षेप निर्मूलन पूर्णपणे होत नाही तोपर्यंत विवाहाची नोंदणी करता येत नाही. नोटीस 30 दिवस सूचना फलकावर ठेवली जाते. त्यावर कोणतेच आक्षेप आले नाही तर विवाह नोंदणीची प्रक्रिया केली जाते. आता विवाह अधिकाऱ्यासमोर वर आणि वधू यांना तीन साक्षीदारांच्या समोर विवाहाची शपथ देण्यात येते. त्यानंतर विवाह अधिकारी विवाह नोंदणी पुस्तिकेत विवाहाची नोंद करतात. नोटिसीवर आक्षेप न आल्यास त्यानंतर 60 दिवसांच्या आत विवाह करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त दिवस झाल्यास संबंधित नोटीस बेकायदेशीर मानण्यात येते. आता विवाह निबंधक कार्यालयात तसेच वधूवर यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी हे विवाह केले जातात. मात्र ठिकाण बाहेरचे असेल तर नोंदणी करण्यासाठी विवाह अधिकारी
प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक असते. नोटिसीच्या 3 प्रती सादर करावे लागतात. त्यातील एक प्रत वधूवरांच्याकडे देण्यात येते. विवाह नोंदणीच्या वेळी ती प्रत सोबत घेऊन यावी लागते. धार्मिक पद्धतीने विवाह करताना जी कागदपत्रे सादर केली जातात तीच कागदपत्रे नोंदणी पद्धतीने विवाह करताना सादर करावी लागतात. आता विवाह प्रमाणपत्र हा महत्त्वाचा दस्तावेज आहे का हा प्रश्न सर्वांना पडतो. तर विवाह प्रमाणपत्र हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. कागदपत्रामुळेच विवाह कायदेशीर होतो. लग्नानंतर मुलीचे नाव बदलते, त्यासाठी हे प्रमाणपत्र पुरावा म्हणून वापरण्यात येते. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, पायात जोडवी एवढे केल्यावर पती पत्नीचे नाते अस्तित्वात येते. पण ते नाते कायदेशीर होत नाही याबाबत आजही अज्ञान आहे. विवाह झाल्यावर पती पत्नी नात्यात काही तेढ निर्माण झाली तर न्याय मिळविणे या नोंदणीमुळे सोपे जाते. तर ही नोंदणी आवश्यक आहे. आता विवाह नोंदणीचा सर्वात जास्त फायदा पत्नीला होतो. कारण हे प्रमाणपत्र नसल्यामुळे पोटगी मिळविणे, घटस्फोट घेणे अशा कायदेशीर प्रक्रियेत अडथळे येतात. पतीच्या निधनानंतर संपत्ती वाटप होण्याच्या दृष्टीनेही या प्रमाणपत्राचे महत्त्व आहे. पत्नीला कायद्याने दिलेले हक्क, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठीही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सो फ्रेंड्स, ही होती संपूर्ण माहिती विवाह नोंदणीबद्दल. थँक्यू.